नमस्कार, झकास रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट गुलाबजामुन. तर किती सुरेख दिसत आहेत बघा, कलरही खूप छान आला. तर ते कसे बनवायचे ते आपण बघूया. त्यासाठी मी गुलाबजामुन प्रेमिक्स घेतलं आहे, ते तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता. सुरुवातीला मी ते प्रेमिक्स एका मेजरिंग कपने मोजून घेणार आहे. तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर एक वाटी घ्यायची आणि त्याच्यात ते ओतून मोजून घ्यायचं. सुरुवातीला एक कप भरलेला आहे तो मी ओतून घेते. आता राहिलेले प्रेमिक्स किती आहे ते मोजते. तर हा अर्धा कप भरतोय, म्हणजेच टोटल प्रेमिक्स झालेलं आहे आपलं 1.5 कप. तर पहिल्यांदा त्याच्यातून आपण ज्या गाठी आहेत त्या फोडून घेऊया आणि आता आपण ते दुधामध्ये मळणार आहोत. तर 1.5 कप प्रेमिक्ससाठी 1/2 कप दूध वापरणार आहोत. हे जे आहे ते नॉर्मल टेम्परेचरचं दूध आपण वापरणार आहे. निम्मं दूध ओतायचं आणि मिक्स करून घ्यायचं. हे जे पीठ आहे ते अगदी आपण रगडून रगडून मळणार नाही आहे, तर अगदी हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहे. ओबडधोबड मळतो आपण जे म्हणतो त्या पद्धतीने मळून घेणार आहोत. जास्त चोळून त्याला मळायचं नाही आहे. थोडं थोडं दूध टाकून आता राहिलेलं परत मळून घेते मी. थोडंसं दूध शिल्लक आहे ते टाकून आणखी मळून घेते. तर आता मी हे लझालेलं आहे, हे 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. त्यानंतर आपण आता पाक करायला घेऊया. गुलाबजामुनसाठी महत्त्वाची गोष्ट असते पाक. इथे 1.5 कप प्रीमिक्स होतं, तर 3 कप साखर आपण वापरणार आहोत. आणि 3 कप साखरेमध्ये 2 कप पाणी टाकणार आहे, कारण पाक हा पातळ लागतो गुलाबजामुन मुरण्यासाठी. साखर विरघळेपर्यंत छान असं हलवत राहायचं, नाहीतर साखर खाली पॅनला लागून करपते. साखर विरघळलेली आहे. आता आपण याच्यामध्ये लिंबाचा रस टाकणार आहे 1 चमचा. म्हणजेच पाकाचा जो कलर आहे तो अगदी पांढरा शुभ्र आणि छान येतो. त्यातली जी मळी असते साखरेची ती निघून जाते. ती आपण आता आपला जो चहाचा स्ट्रेनर असतो त्याने काढून घेऊया. त्यानंतर पाकाला उकळी आली की 5 मिनटं लो फ्लेमवरती पाक हा उकळत ठेवायचा, बरोबर 5 मिनटं. आणि नंतर चेक करायचं, बोटावरती घेतल्यानंतर त्याला जी शाईन असते तशा प्रकारची आपल्याला चाचणी करून घ्यायची. पाक आपला रेडी झालेला आहे. आता आपण प्रेमिक्स आपण जे मळून ठेवलेलं होतं ते घेऊया. मग अशी जे ठेवलं होतं त्यात तुम्हाला फरक दिसेल की दूध त्यात चांगलं मुरले. हाताला चिकटत नाहीये, तरीही गरज वाटली तर तुपाचा किंवा तेलाचा थेंब घेऊन हातावरती आपण त्याचे छोटे छोटे गोळे बनवणार आहोत. छोटे छोटे आकाराचे गुलाबजामुन बनवून घ्यायचे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्याला क्रॅक राहता कामा नये, अगदी फाईन असे ते वळून घ्यायचे. आता मी बाकीचे बनवून घेते. झालेले आहेत. इथे एक लक्षात ठेवायचं की गुलाबजामुन जेवढे आपण तळणार आहोत तेवढेच बनवून घ्यायचे, एकदम सगळे बनवून ठेवायचे नाही. तसं जर केलं तर त्याला चांगला कलर येत नाही. आणि लो फ्लेमवरती तळून घ्यायचे. टाकल्यानंतर हळूहळू तेल एका साईडला झाऱ्याने हलवायचं, म्हणजे ते खाली चिकटत नाहीत. आणि कंटिन्युअसली लो फ्लेमवरती गुलाबजामुन हे झाऱ्याने पलटी करत तळून घ्यायचे. छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत आपण. झालेले आहेत माझे हे लगेच मी गरम असतानाच आपण जी चाचणी करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये टाकणार आहोत. त्यानंतर राहिलेले जे आहेत ते मी बनवून घेते आणि तेही या पाकामध्ये मिक्स करते. चमच्याने मिक्स करून 1 तासासाठी पाक मुरवत ठेवण्यासाठी ठेवून द्यायचं. बघा कसे दिसतात, मस्त त्याच्यामध्ये पाक मुरलाय. आणि एका बाउलमध्ये काढून ते खाण्यासाठी रेडी. गरज वाटली तर थोडेसे ड्रायफ्रुट्स त्याच्यावरती टाकायचे. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.